शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय भारत केसरी या बैलगाडीच्या शर्यतीमध्ये पुण्यातील वडकी या भागामध्ये. आणि काही मित्र आहेत आपल्या बरोबर आज. नमस्कार. नमस्कार. तर तुमचा परिचय द्या सुरुवातीला. आम्ही पारगाव खांडाळा येथून शर्यतीसाठी आलेलो आहे. प्रवेश फी या मैदानाचे 10,000 रुपये आहे. बरं, पहिलं बक्षीस आहे 2 पिकअप गट पास केला की 2 व्हीलर गाडी. खांडाळा तालुक्यातील आमचं एक छोटंसं गाव आहे हरळी, इथून आम्ही आलेलो आहे. धन केलीत, नाव काय तुझं? माझं नाव समीर डेगे. बर, समीर. आता समीर, आता हे जे बाहुले आहे आपला, तर या बाहुलेचं काय सांगता येईल तुला? म्हणजे की आतापर्यंत किती मैदान केली आपण? आतापर्यंत बरेच मैदान केले. आपण असल्या हलक्या मैदानात पळत नाही, आपण डायरेक्ट चांगल्या मैदानात पळूया आतापर्यंत. बर, म्हणजे हलक्या मैदानात न जाण्याचं कारण काय? हलके म्हणजे आपण चांगल्या ह्याच बैल आपला चांगला पळतो ना. बर, त्यामुळे चांगल्या ह्याच पळतो आपण. आता हलकं मैदान म्हणजे साधारण मैदानाचं स्वरूप किती मोठं असावं त्यावेळेस तुम्ही जाता? आम्ही म्हणजे बक्षिसाचं स्वरूप मोठं असेल, 50,000 वरती बक्षीस असेल तर आम्ही जातो. आणि आम्ही असं सारखं खेळत नाही. आम्ही महिन्यातून 1 ते 2 मैदान खेळतो. बर, 1 ते 2 वेळेस. हा, 1 ते 2 मैदान खेळतो महिन्यातून. बर, पण आता मग मधल्या काळात काय असतं, म्हणजे प्रॅक्टिस कशी असते किंवा तुमचं कसं असतं या सगळ्या गोष्टी दिवसभर? त्याला आराम असतो आणि आठवड्यातून एखादा फेरा पवनी चालू असतो. म्हणजे पवनी ही सगळ्यात महत्वाची आहे. पवनी महत्वाची, अंग मोकळ होतं त्याचं. काय बी अंग मग कुठे नेता तुम्ही पवायला? कॅनल आणि धरणात. बर, हा. आणि जर तिथं पाणी अव्हेलेबल नसेल तर? धरण आहे मग आमच्या इथं गावचं, त्या धरणात आम्ही पोहायला घालतो. बरं बरं. कसं असते दिनचर्या, कशी असते दिवसभर, कसा तुम्ही चाललेला असतो तुमच्या? दिवसभर काय त्याला खा, सकाळी बाहेर बांधायचा उन्हाला 10-11 वाजता परत आत बांधायचं गोट्यात. बरं, खायला वेळेला घालायचं. परत 4 वाजता बाहेर काढायचा, बांधायचं बाहेर. आणि नंतर 5-1 दरम्यान चालायला न्यायचा. हा, चालून आणला की परत बांधायचं गोट्यात आतमध्ये. गती बिती पण मग आपले कामाला जायचं. बरं बरं. आता आपलं मन नाव आपलं बाहुले बैलाचं? बाहुल्या बैलाचं नाव. बरं, आता हे बाहुले हे नाव का पडलं बरं बैलाचं? जिथून आम्ही ज्या मालकापासून, आम्ही सातारमधून बैल घेतला हा. बर, सातार त्या मालकाचं पहिल्यांदाच नाव ठेवलेलं बाहुल्या म्हणून. ते तिथून आणल्यापासून आम्ही बाहुल्या नावाने त्याला ओळखतो. बर बर. आता या बाहुल्याचं आपल्या वय किती आहे साधारण? आता साधारणतः 1.5 वर्ष वय आहे त्याचं. बर बर. आणि बाहुल्या घेतला त्यावेळेस किती वय होतं बाहुल्याचं? बाहुल्याचं वय त्यावेळेस 9 महिने होतं. 9 महिन्याचा वासरू होतं. 9 महिन्याचं वासरू होतं. बर, आता वासरू घेत असताना म्हणजे आता हा जो छंद आहे बैलगाड्याचा, तर हे तुमच्या गावातली सगळी टीम आहे का वेगळ्या वेगळ्या गावातली? आमच्याच गावातली, आमच्याच ग्रुप मधली सगळी. आमच्या. बर बर. आता वय तुमचं फार कमी आहे, तरी पण तुम्ही म्हणजे बैलगाड्याकडे कसं काय वळाल, या शर्यतीकडे कसं काय वळाल? हा, नाद असा आहे ज्याला लागेल त्याला म्हणजे सुटून सोडतच नाही नाद. बर बर. म्हणजे त्याला जातच नाही नाद असा आहे. आणि आपण इथं सगळीकडे बघतोय ना, सगळी तरुण वर्गातलीच आहे. तरुण वर्ग म्हणजे की मला तर वाटतं 35 पुढची रेंज कमी आहे, परंतु 22-25-30 वयापर्यंत सगळी सगळी मुलं. बरोबर. काय काय तयारी असते तुमची एखाद्या स्पर्धेला यायचं म्हटल्यानंतर? सकाळपासून ते ज्या दिवशी जायचंय मैदानावर, त्याच्या आदल्या दिवशीपासून सगळ्या आमच्या तयाऱ्या चालू असतात. सकाळी जायचं म्हणलं की गाडी सगळं पायरा हे सगळं स्टार्टिंग छकडी बिकडी सगळं घेऊन यावं लागतं. आता छकडीचा तुम्ही विषय काढला, तर आता ही छकडा कसा बनवता तुम्ही आणि याचं काय वैशिष्ट्य असतं? छकडा हा आम्ही विकत घेतलेला आहे. छकडा आधी देतात ते, छकडा घेतला आम्ही घरी आणून त्याची बांधणी केली, तेव्हापासून छकडा मैदानात आणला. बर, साधारण काय किंमत होती छकड्याची? साधारणतः छकड्याची किंमत त्यावेळेस आम्ही घेतलेला, त्यावेळेस 10,500 रुपयाला छकडा घेतलेला शिरवळमध्ये. बर बर. आता हा छकडा बॅलन्स मध्ये चालण्यासाठी त्याचं काय असतं का तुमच्याकडे? काय वेगळं विशेष काय करावं लागतं? नाही काय करावं लागतं. बर बर. साधारण आता बैल, आता पायरा म्हणतो आपण, आता पायरा तुम्ही कोणा बरोबर केला आजच्या या भारत केसरी स्पर्धेमध्ये? पायरा आमचा मुळशेतला बैल आहे आमदार म्हणून. आमदार? हा, आमदार बैलाचा पायरा आहे. बर, आता ही पायरा ठरवत असताना काय काय लक्षात घेतलं जातं? पायरा ठरवताना त्याचा पळ बघितला जातो. पळ ही बघून सगळं बघून बैल ठरवला जातो पायरा त्या. बर बर. आता पायरा ठरवायचा म्हटलं, तुम्ही ज्या स्पर्धेमध्ये जाता तिथं लक्ष असेल तुमचं? हा, जे ज्या मैदानावरती जाईल त्या मैदानावरती बघायचं त्या बैलाचा पळ कसा आहे, ते कसं आहे, ते त्याच्यावरून पायरा ठरवला जातो आमचा. पण आता तुमच्या मनामध्ये असतो एखादा बैल, पण त्या मालकाच्या मनामध्ये तुमचा विषय असतो का? मालकाच मालक, त्या मालकाने जर आपले व्हिडिओ बघतात मालक, जर असलं पसंत पडला बैल तर आपल्याला पायरा देतात, नाही तर नाही दुसरा बघायचा. पायरा घेत असताना काय काय लक्षात घेतलं जातं?
पायरा घेत असताना का बैल मा बैल बघायचा पळतोय कसा त्याच्यावरून सगळं हे केलं जातं बैलाच्या ह्याच्यावरून काय देवाणघेवाण करावी लागते का पैसे पैसे द्यावे लागतात बैलाला जसं पळलं असेल तसं जीव फोडणं सांगणार 5,000 त्याच्यात कमी जास्त करून करायचं सगळं बर बर म्हणजे स्पर्धेत येण्यासाठी आता आजची जर फी बघितली तर 10,000 आहे 10,000 आणि पायरा करायचा म्हटल्यानंतर परत 5,000 रुपये 5,000 आणि परत इकडे तुम्ही सगळी टीम येण्यासाठी एक 4-5,000 रुपये तर तुमचे जात असतील गाडी भाडं आलं वेगळं पोरांचा नाश्ता आला सगळं त्याच्यातच बर बर मग साधारण 20,000 रुपये तुमचे खर्च होतात 20-22,000 रुपये खर्च आहे दिवस आता या स्पर्धेमध्येच 10,000 फी आहे का इतर स्पर्धेमध्ये पण एवढीच फी आहे याच प्रवेश म्हणजे बक्षिसाचं स्वरूप मोठं असल्यामुळे बक्षिसाचं स्वरूप मोठं असल्यामुळे बर 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 साधारण मग आता आजपर्यंत किती स्पर्धा केल्यात आपण किती स्पर्धा साधारणतः बऱ्याच केल्या 20 स्पर्धा केल्या म्हणजे आता बाहुले एवढाच बैल आहे का अजून कुठली बैल आहे तुमच्याकडे एवढा आमच्याकडे एकच बैल एकच बैल बर म्हणजे आता एवढ्या एकाच बैलावरती तुम्ही शर्यत करता बर बर साधारण आता बाहुल्याचा आजपर्यंत काय म्हणजे मैदानामध्ये काय काय त्यांनी केलेलं आहे गटपासी झालेलं आहे बैलाचं गटपास बर साधारण काय तयारी करून घ्यावी लागते बैलाची बैलाची तयारी पहिल्यापासून बैलाला गाडवायला लागतं लहानपणापासून त्याला सवय लावायला लागतं पळायची टांग्याला झोपून मग फेरे बिरे काढायचं मग नंतर मैदानात काढायचं बर साधारण किती म्हणजे की आता तुम्ही किती मैदान करता महिन्यामध्ये महिन्यामध्ये 2-3 मैदान जास्त 2-3 मैदान खेळायचं बर बर जेव्हा शर्यती झालं होतं ना पहिले 2008 साली तेव्हा आमच्या घरी पण बैल होऊन गेलता बर तो आम्ही कर्नाटकला विकलेला 8.5 लाखाला त्यावेळेस बर 2008 साली त्या बैलांनी काय काय मैदानामध्ये किती विजय केलं होतं त्या बैलाचं कमीत कमी आम्ही घेतले आम्ही 16,000 रुपयाला बैल घेतलेला एका स्त्रीकडनं म्हातारी माणूस होते ते रानात घेऊन जायची त्याला बर आम्ही असंच फिरायला गेलतो आणि तिथं येताना रानात घेऊन निघालेल त्याला तर आम्ही विचारलं द्यायचं आहे का ती म्हणली द्यायचं आहे तर आम्ही आपलं 16,000 रुपयाला ठरवलं आणि घेऊन आलो आणि त्याला काय पळायचं माहित नव्हतं काय नव्हतं त्याला पहिलं मैदानाला नेलं घुमट्याचं मैदान होतं त्या मैदानात नेलं त्याला तर तो डायरेक्ट बाहेरच गेला झाडा ते छकडे बिकडे मोडलं बर हा परत नंतर त्याला एक घरी 2-3 वेळा फेरा काढलं मग दुसऱ्या वेळेस चांगला बैल घातला त्याने किनेच्या मैदानात एक नंबर केला तिथून जी बैल पळायला लागला ते 4-5 मैदानात रोज पळला बैल म्हणजे असं बर बर नंबरात राहिला चांगला बर म्हणजे की बैल झाडावर गेला तर मग त्याचं नाव वायर होतं लालापंडित सातारोडकरांचा वायर वायर हा वायर वायर बर 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 आता हे नाव जी पडतात बैलाची तरी कशावरनं पडतात तुम्ही नाव नाव आपले असेच आता काय इल्ल असं तोंडात ते नाव आपलं ठेवून जाय टाकायचं आता त्या आजोबाकडून तुम्ही बैल घेतला होता काय बघितलं त्या बैलामध्ये काय नाही आपलं असं आवडलं म्हणून उंची बिंची त्याची चांगली होती त्याची ते पण म्हैसूरच होता बर ते बी चांगलं पळायचं म्हणजे त्याच्यात आपली चंचलपणा ओळखलं आपलं हे पळेल आपलं म्हणून घेतलेलं त्याला आतापर्यंत किती मैदान म्हणजे आतापर्यंत किती बैल झाले तुमच्याकडे आता म्हणजे तो एकच झालता त्याच्यानंतर शर्यतीत पण झालते मग नंतर आता हे घेतला बर 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 आता शर्यतीत आलाय तुम्ही सगळे आता खूप सगळे लोक आले सगळ्या भागातले तर आता ही लोक आल्यानंतर तुमची पायऱ्याची जी पद्धत म्हणतो आपण ही संभाषणातून चालते का मैदानात जे बैल चांगली चालतात आपलं मित्रप्रेम आपले आम्ही डायरेक्ट आपले मित्रांचे बैल घालतो आम्ही जास्त काय पैसे बिसे घालवत नाही त्यामुळे आपलं जास्त थोडस संगन मताना तुम्ही करता त्यांना पण करत असते आपल्याला त्यांना बी एखाद्या मैदानाला बैलायचा त्यांचा आपल्याला एकदा घ्यायचा बर आपलं असं करत राहायचं आता एवढी तर आता मला तर वाटतंय 600-700 आता गाडी येते तर मग आता विजय तर एकच होणार आहे हो पण आता सगळे प्रत्येक म्हणजे असे नाही तर लोक येतात तर मग आता एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु आता जर बघितलं तर 10,000 रुपये याची प्रवेश 10,000 तर हे 10,000 प्रवेश फी आहे तुमची तर मग आता हा खर्च करतो कोण हा खर्च आम्हीच करतो स्वतः बर म्हणजे स्वतः सगळे वर्गणी करता नाही सगळे नाही आपले स्वतः आम्ही मालक आहे आम्ही दोघं बर ते आमचे मामा आहेत ना आम्ही दोघं साधारण किती लांबपर्यंत जातात साधारणतः मैदान सातारला देगाव इकडे मैदान होते तिकडे सगळीकडे गेलो तर आता समीर आता ही सगळी टीम आहे तुमची तर ही टीम कशी गोळा केली म्हणजे की प्रत्येक पोराची काय काय भूमिका आहे याच्यामध्ये आता सगळी आपली येतात ना आपली जेव्हा भावाचे मित्र आहेत त्यामुळे त्यांना विनाद लागलाय आपल्याला विनाद आहे त्यामुळे त्यांना सवय लागून गेली ती येतात आताच नियोजन करतात कधी कधी म्हणतात आपण जाऊ ह्या मैदानाला मग जाऊ म्हणलं की जा त्यांना विनारच करता येत नाही ना कधी आता तुमचं सगळं झालं खरं तुमचा नाद
वाद आहे म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताय, पण घरच्या लोकांचं काय मत आहे याविषयी? घरचे लोक कधी विरोध करतात का बाबा कधी कधी दगा फटकावू शकतो किंवा बैल आहेत किंवा मारू शकतात किंवा मैदानामध्ये गेले अजून काय टेन्शन त्यांना येतं, तर असं कधी घरचे लोक विरोध करतात का? नाही आपल्या आमच्या घरी विषयी पहिल्यापासूनच बैल होत आलेत पहिल्यापासूनच. आणि आता सुट्टी मेकर म्हणतो आपण, तरी कोण कोण आहे तिथं सुट्टी मेकर? मीच असतो खाली. बर, काय काळजी घ्यावी लागते? नीट सोडायला लागतं ना खालनं, सामान गाड्यात सुटायला लागतं आपला, कारण की जेवढी गाडी अंगा असेल तेवढं ते पळत राहतो. आणि जसा जसा निकाल जवळ येईल तसं रनिंग वाजून स्पीड वाढतं पाहिलं आमच्या असा विषय. आता तिथे दुसरा आदत मनात पण त्यांना चांगल्या चांगल्या गाड्या मारल्यात. बर बर, असं झालं. अच्छा, आता मग साधारण आतापर्यंत किती मैदान मारले त्यांनी? आता बघ आम्ही एक 17-18 मैदान खेळलो, पण त्यात आम्ही जास्त म्हणजे असं हे केलं नाही, लक्ष नव्हतं पुरेपूर आपलं, जायचं म्हणून जायचो. आपलं पोरं बी नव्हती तेव्हा एवढी अशी, तेव्हा नुकताच बैल घेतलेला ना, त्यांना माहीत नव्हतं नाही आणि त्यांच्या घरची वाटवायची नाही त्यांना काय बी करणार आहे काय असं तसं. आता गावाकडे असलं माहिती नाही कसं, गावचं आपलं घरची पोरं घरी काम करतात, गावातली म्हणणार काय ती भिकारी पोरं त्याच्या कशाला नादी लागतोय असं तसं. त्यामुळे आपलं नंतर नंतर सगळ्यांना आपलं जवळ आपले हे सगळी पाहुणी येतात, आपल्या मामाची मुलं ही ती. बर बर, त्यामुळे आता येते. म्हणजे आता घरच्या लोकांचं पण तुम्ही मत परिवर्तन केलंय म्हणजे त्यांना पण आवड आहे. यातनं सगळ्यात महत्वाचं देशी गाय वाचते आपण. आमच्या प्रत्येकाच्या घरी दोन देशी गाय आहेत. बर, प्रत्येकाच्या घरी. आमच्या घरी बी बैल आहेत अजून बरेच, बारके बारके बच्चे आहेत, त्यांना ट्रेनिंग तयार करताय. आता ब्रीड मध्ये सिमेंट कुठलं वापरतात? सिमेंट आता आतापर्यंत डॉक्टरकडनंच भरत होतो. आता गाई येले आता म्हणजे घरी गाय येल्या त्या, त्यांना आता खोंड झालेत. आता घरी बारकी ती 4 बैल आहेत बारके वासर. आता त्या ह्याच्या हिटवर आले की आपले चांगल्या वळकुटनं भरून घेणार. बर बर बर, म्हणजे घरीच तयार करणार? घरीच तयार करणार. बर बर बर, आता खोंडामध्ये काय बघितलं जातं रेस मध्ये जर त्याला आणायचं म्हटलं तर? रेस मध्ये आणायचं म्हटलं तर काय तेव्हा त्याची म्हणजे की साधा खोंड आपण तयार करू शकतो का त्याला? हा करू शकतो ना त्याला, काय तेव्हा आपण शिकवण्यावर आहे असं. आपण काय आहार काय तेव्हा ते बैल मिक्स खाद्य खिलारचं, खिलार स्पेशल बैलासाठी, ते आपलं 1300 रुपये पोत आहे, ते आम्ही आपलं 15 दिवसाला एक संपवतो. दोन टाइम त्याला सकाळ संध्याकाळ असतो. बर बर बर, आता इकडं आणायचं म्हणल्यानंतर किती दिवस आधी पळवलेला असतो बैल? 4-5 दिवस आराम असतो बैल, 4-5-8 दिवस लेतले. 8 दिवस आम्ही त्याला आराम ठेवलेला, आता पवनी टाकून 8 दिवस आराम होता. बर बर बर, म्हणजे आता तुम्ही आज भारत केसरी या मैदानामध्ये आला इथं वडकीमध्ये, तर तुम्हाला आशा आहे की हे आज मैदान तुम्ही मारणार? तर समीर आपल्याकडून म्हणजे अष्टदीप क्रिएशन्स या आपल्या युट्यूब चॅनलकडून आणि आपल्या तमाम शेतकरी बांधवांकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. तर आणि इथून पुढच्याही काळामध्ये आपला बाहुल्या खूप चांगलं नाव करेल अशा आपण आशा व्यक्त करूयात. तुम्ही दिलेल्या या मुलाखतीबद्दल मी शेतकरी मित्रांच्या वतीनं आणि आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या युट्यूब चॅनलच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.